नमस्कार, येवकार दोनपारच्या खबरांत साहिल नारुळकराचो येवकार खबरो विस्तारांत. बोर्डा मडगांव वाठारांत एक ल्हान भुरगें तांच्या घरा सावन 2500 मीटर एकोडे मेळ्ळें. भुरगें खंय थंय कशें पावलें ताची म्हायती मेळूंक. भुरगें खंय राती फॅमिली कडेन आशिल्लें. शेजाऱ्यांनी भुरग्यांक पळयलें. भुरग्याची भलायकी बरी आसा. पुलीस प्रकरणाची चवकशी करता. म्हाका एक कॉल येयल्लो भुरगें अबांडण मेळ्ळा म्हणून. ते आता व्हेरीफाय करता कोणे उडयला त्याच्या फाटल्यान, घराच्या फाटल्यानूच उडयला. भुरग्याक खंय गेला आता? भुरग्याक मेडिकलाक गेला आनी फॅमिली मेंबराकडसून चवकशी चालू. तो म्हणजे सांगले घरातल्यान कसं भुरगे बाहेर गेले तशी ते सगळे अँगलान आम्ही व्हेरीफाय करतो. कोण तरी भायल्यान उडयला. वर्षाचे ते भुरगे 1.5 मंथ भुरगे. आय वॉज स्लीपिंग अँड आय गॉट कॉल फ्रॉम माय वाईफ, मीन्स शी वेक मी अप and said my baby is not there. So we called police, means I waked up neighbor and then called police. I waked up my father and mother and then called police and this happened. I don't know what. But where was the baby? Baby was back and in the backyard she was. But who took the baby? I don't really don't know. I mean, my everything is not working because it was a shock for me. चली तेच करून तींग बायलां रोडटा तें आयकून हांवें त्या नेबरां उठायली आनी बाबा मातशें वसायले म्हणलें थंय हें करून एकल्यान बाड्यान उडी मारून गेलो थंय भितर हें करून आनी तें बेबी मागीर मोको दिलें कित्याक ताका उडी मारून येवपाक जाय आसलो न्ही. मागीर हांवें बेबी घेतलें आनी येयलें. मागीर तेणें येयलें तें वयर वयर येयलें आनी आमी चिंता येता पुलिसेक कंप्लेन करपाक. पुलिसेक कंप्लेन करता म्हणल्यार हें करताय म्हणल्यार पुलीस येयली ना पिंक हेंगेन हय. मागीर थंय सकाळ येयलें त्या भुरग्याक आनी मागीर बाबा थंय सगळीं बाय सोन येयल्या आमगे आमी ना कितको गेले कोण भूत येयली बापूय सांगू येता भूत येयली खंय भुतान येताय घोट दाखोवन आसतना आख्यांची. सो बेबी घरांतू कोण थंय भायल्यान दवरलें ग्रीन पोतयें घालून ते सनाक हे फोटो आहा ग्रीन पोतयें घालून थंय दवरलें आनी रडटालें. बरें जालें सुणी येयली नाय आनी कावडे येयली नाय. आयज सकाळीं बर्थडे वाठारान मारगांव एक इन्सिडेंट झालो. एक भुरगें जें रातचें फॅमिली बारा घरांत आसलें अकस्मात सुमार 20-25 मिटर भायर एका अनुकूलकी जाग्यार एबंडन केल्लें मेवलें. जेन्ना थंयसरल्या नेबर्सांनी ते भुरग्याक पळयलें तांणी रोखडेच पुलिसीक इनफॉर्म केलें आनी पुलिसीन भुरग्याक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत व्हेलें. पूण उपरांत गोमलें की ते भुरगें लागींच जी फॅमिली आसा तांचें म्हूण. पूण आतां आजून गोमोंक ना ते भुरग्याक कशें थंय पावलें तें. पुलीस हाचेर कारवाई करता आनी भुरगे सद्याक बरे आसा आनी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत ताका मेडिकल ट्रिटमेंट चालू आसा. प्रुडंट मिडिया खातीर बड्डा सावन सावय डायस. बीजेपीन उमेदवाराच्या जाहीर प्रचाराचो नाल फोडलो. श्रीपाद भाऊक गांवांगांवांनी वळखतात. पल्लवीचो एक वेळ संपर्क नासतलो. मात सगळे कार्यकर्ते काम करतले आमी दोनूय सीट जिखतले मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो. म्हणजे महालक्ष्मीक नाल दवरून बीजेपीचो जाहीर प्रचार सुरू. भाऊन कितली कामां केल्या ती दिसना काय म्हणून मुख्यमंत्र्याचो विरोधकांक प्रस्न. जनता पार्टीचो उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय हाच्या प्रचाराक आज महालक्ष्मीक नमन करून महालक्ष्मीक नारळ दवरून आम्ही सुरुवात केला. आज दोनापावल हांगा आशिल्ले वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट जर ताजो फाउंडेशन स्टोन जर केन्ना घातलो आसात जाल्यार भाऊ जेन्ना आमचे ट्युरिझम मिनिस्टरांतल्या पहिल्या फेजीत तेन्नाच त्याच्या वेळार आम्ही वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटाचो प्रोजेक्ट जो आसा हो त्याच्या वेळार घालपाक शकले. अशे असंख्य प्रोजेक्ट आम्ही उत्तर गोंयातल्या प्रत्येक गांवांगांवांतल्यान पळयतले, प्रत्येक पंचायती पंचायतींतल्यान पळयतले, प्रत्येक हायस्कुलांत पळयतले जाल्यार प्रत्येक देवळांत पळयतले. भाऊन खंयच्याच पंचायतीन प्रोजेक्ट करूंक ना असो ना. पल्लवी डेंपे हांवें सांगल्या तशें डेंपो परिवाराचें काम हें पुराय गोंयाक खबर आसा. भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते सातत्यात भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान सदोदीत उभे आसा आनी ही जोड मेळ्या उपरांत निश्चित रित्या दक्षिण गोंयातलो सीट परत एकदा 60,000 मताधिक्यान आमी जिखतले हें हांव मोठ्या प्रमाणांत सांगतां. भाऊ आमचे सातत्यात उत्तर गोंयातलो प्रवास फाटले कितलेशे दीस करीत आसा. गांवांगांवांतल्या प्रत्येक वाड्यावाड्या लोकांक भाऊ स्वता प्रत्यक्षात वळखता. प्रत्येका कडेन संपर्क आसा. मॅडम पल्लवी डेंपो हांचो जरी संपर्क नासलो जाल्यार भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते हे तांकां घेवन प्रत्येक गांवांगांवांतल्यान पंचायती पंचायतीन वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो. भारत देश विकसीत देश करपाच्या कामा फाटल्यान जे कितें लक्ष आमी सगळ्यांनी दवरलेलें आसा, मोदीजीन दवरलेलें आसा आनी त्या लक्षाच्या वटेन आमी येयली जाल्यार फुडें सरतात. गेली 10 वर्सां ताजी बुनयाद आमी घातिल्ली आसा. भारत हो जगांतली 5वी मोठी अर्थवेवस्था ह्या जगांतली जाल्ली आसा.
येणारा एक वर्ष दीड वर्षात ते आम्ही तिसऱ्या नंबराचे निश्चितपणे पावतले तसे मोदीजींचे प्रयत्न असतात. आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी एकच स्वप्न दौरलं त्या सगळ्यात तुमच्या आधाराचे हंगसरला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आधाराचे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याच्या आधाराचे आणि ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण जातले अशी जग आमकां गवाही दिता. लोकसभा वेंचणुके खातीर काँग्रेसीचे गोंयचे दोनूय उमेदवार थारतले. दिल्लीत सीईसीची बसका जातली, ते उपरांत उमेदवाराची घोषणा. जीपीसीसीचो अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्ष फुडारी युरी आनी बाकीचे आमदार फुडारी सकाळी दिल्ली गेले. उत्तरेत तिगां, दक्षिणेत चौगांच्या नांवाची चर्चा. मजगतीं काँग्रेसीन 152 उमेदवारांचे सव्वे लिस्ट जाहीर केले. केजरीवालाचे अडके आट, आपाचे तेकेक इंडी आघाडी रस्त्यार. आझाद मैदानाचेर गोंयच्या इंडीचो निषेध. आचारसंहिता लागताच केजरीवालाक भितर घातला. विरोधी पक्ष फुडाऱ्यांक कोण चड उलयता तांकां भितर उडयतात. आज दिल्लीत जाल्या, फाल्यां बाकीच्या राज्यांनी जावयें. मोदी लोकशाहीची गॅरंटी दिता काय म्हणून विजयाचो प्रस्न. विरोधी पक्ष फुडारी युरी म्हणटा देशांत हुकुमशाय. आज आम्ही सगळे जण हांगा समर्थन आमचे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्र्याचे अरेस्ट हाका समर्थन दिवपाक आम्ही आज सगळे हांगा हाजीर झाले. तासगाव एमपी सीट असा ही इंडिया अलायन्सचे कॅन्डिडेट बरे तरेन बऱ्या मताधिक्यान जिंकतले आणि ज्या तरेन ताणी आज इम्पॉर्टंट कॅन्डिडेट दिला जसे आमचे लिडर ऑफ ऑपोजिशनान सांगले की कार्डराक डावलून एक 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 इम्पॉर्टंट कॅन्डिडेट दिला हातल्यानच तांकां भीती भय जाला हे म्हाका दिस तरी दिसपाक लागता. हांगा जाल्यार बाब अरविंद केजरीवालाचे अरेस्ट जेव्हा कोड ऑफ कंडक्ट असताना हो एक अनप्रेसिडेंटेड अरेस्ट. केन्नाच कोड ऑफ कंडक्ट असताना नॉन पॉलिटिकल केसीचेर खंयचेच येदे व्हडले लिडराक चड करून एक मुख्यमंत्र्याक अरेस्ट करूंक ना. ही केस नवी न्ही, ही केस पोन्नी केस. अरेस्ट करपाकूच जाय आशिल्लो जाल्यार अरविंद केजरीवालाक पयलीं करपाचो. तुमी कोड ऑफ कंडक्ट जावन ताका अरेस्ट करता हो एक प्रेसिडेंट जावपाक शकता. हें जर दिल्ली पचता जाल्यार फाल्यां हें गोंयां जातलें. गोंयां ओपोजिशन लिडराक भितर उडयतले, वो कोण चड उलयता ताका भितर उडयतले. सो युरीन सांगला ते भशेन आज ताका जाल्यार फाल्यां म्हाकाय. सो हो एक कॉमन कॉज जाता. कॉमन कॉज की लोकशाय जिती दवरूंक जाय आनी आमी खूब गॅरंटीज आयकल्या ह्या दिसांनी. ही गॅरंटी ती गॅरंटी सगळे बॅनर तुमी पळयले आसतले. कोणेच एक गॅरंटी दिवंक ना की लोकशाय जिती उरतली म्हणून. दिल्या खंय वाचले तुवें आयकल्या तुवें खंयची एक गॅरंटी की बाबा लोकशाही जिती उरतली म्हणून. ओपोजिशन म्हण तें आसतलें काय ओपोजिशन मुक्त भारत हें जातलें काय म्हणून. आज जे दिल्लीच्या गांवांत जे जालां जावं झारखंडच्या गांवांत इट इज फॉर द फर्स्ट टायम इन दी इंडियाज इंडिपेंडंस दॅट टू सिटींग चीफ मिनिस्टर्स हॅव बीन अरेस्टीड अँड द टायमींग इज एक्झॅक्टली विथ द लोकसभा पोल्स. आज इट इज नॉट ओनली द अरेस्ट ऑफ अरविंद केजरीवाल बट इट इज द अरेस्ट ऑफ ईच अँड एवरी इंडिव्हिज्युअल इयर. आमगे शिमतोरी बुरयला आज म्हाका फाल्यां तुकमो आनी हे ही दादागिरी आनी ही हुकुमशाय जी बीजेपीचो सरकार ते पयले सुवातेर ऑपोजिशनाक बाय आवट करपाक सोदता. पयलो प्रयत्न करता ते टू बाय आवट दी ऑपोजिशन आनी जोरी तोर हे बाय आवट करपाचे प्रयत्न चलना ते मागीर हे ईडी सीबीआय आयटी तेंगेले शेजारी सोयऱ्यांक धाडटा आनी जोरी तोर तुवें रेजिस्ट केलें ह्या सरकारा विरुद्ध तुवें जोरी तोर तुवें आवाज काडलो जाल्यार मागीर तुका हे जेलींत घालता. स्मार्ट सिटीच्या कामांनी जावपी प्रदूषण, रस्तो सुरक्षा, सेफ्टी मेजर्सांचो प्लान घेऊन फाल्यां येयात संबंधित एजन्सीक हायकोर्टाची अर्ज. स्मार्ट सिटीचे कामाक लागून सामकेच मॅस जाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचो कंट्रोल ना, येरादारीची वाट लागल्या. पणजीकरांची पीआयएल 31 मे मेरेन कामां सोपोवची डेडलाईन. 35 कामां जाल्यात 12 उरल्यात, सरकाराची जाप. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून पणजीकरांचे पणजेत कामांक येवपांचे हाल. मेळत थंय रस्ते खणल्यात, धुल्ल प्रदूषण, कांय लोक हायकोर्टात पावले. सरकाराचे 31 मेची डेडलाईन धरून काम. संबंधित एजन्सीन कामाचो प्लान घेऊन हायकोर्टात आपयला. अनसुपरवाईज, अनप्लॅन्ड अँड हॅपहॅझर्ड वर्क विच इज बीइंग कॅरीड आउट इन दी पेंजिम सिटी इज कॉजिंग लॉट ऑफ इनकन्व्हिनियन्स टू द जनरल पब्लिक. द वर्क इज कॉजिंग लॉट ऑफ पोल्युशन. देर इज नो सुपरविजन. टील डेट ॲटलीस्ट 3 पीपल्स हॅव बीन रिपोर्टेड टू हॅव डायड ऑन अकाउंट ऑफ दिस सच काइंड ऑफ नेग्लिजंट वर्क.
there is an apprehension that if the work is not completed before the onslaught of monsoon, there is a likelihood of flooding and other related issues. The work is getting delayed, and it appears that there is absolutely no planning which has gone into the execution of this work. Concerning all these issues, we had filed a petition. In fact, there were two petitions filed which came up for the hearing. The court has kept the matter tomorrow and has requested the agency to give their say or explain regarding the issue of pollution, road safety, and the steps which are required to be taken for the safety of the road, because you have seen everywhere it is dug up. And also regarding the traffic management, because there is a lot of traffic congestion which has been caused because of the dugging of the road at every place, possible place. Government has given some timeline. Government, the learned advocate general made a statement that they are also equally concerned as the petitioner are regarding the issue of smart city work not being completed in time. And the learned advocate general also made a statement that in fact the government has already given direction that the work should be completed by 31st of May. And the government in all sincerity is trying to ensure that the work is completed. And that is what the learned advocate in fact told the court also. Prudenta Khatir, Mukesh Kumar. दिल्ली हायकोर्टात अरविंद केजरीवालाच्या अंतरिम थाकायचेर सुनावणी झाली. केजरीवालाच्या याचिकेचेर जाप दिवंक ईडीन 3 सप्तकाचो वेळ मागलो. केजरीवालाचो वकील म्हणटा ईडी मुद्दम वेळ काडटा. मजगती कोर्टाच्या वाठारात आंदोलन केल्यार आपाक खर परिणाम भोगचे पडटले म्हणून हायकोर्टाची आपाच्या लिडर टिमीक शिटकावणी. योगा खातीर गोंयात आयिल्ल्या नेपाळची आरती गोपाल हामल ही तरणाटी मांद्रेच्या रिसॉर्टात गायब. तिच्या सोयऱ्यांनी मांद्रे पुलिसांत कागाळ नोंद केली. मांद्रे पुलिसांनी तपास केलो. बुधवारा खंय मांद्रे एका रिसॉर्टात मेळ्ळे. तारखेक आश्वे मांद्रे हांगाच्यान नेपाळची एक बायल आरती हमाल ही मिसिंग जाल्ली, आनी आयज ती परत शोले हांगा मेळ्ळे म्हणून 25 मार्चाक ती ह्या हांगाच्यान रातचे 10:30 सुमार मिसिंग जाल्या. आनी ताचे उपरांत त्यांचे फॅमिलीन हांगा आणि हे जे रेस्टॉरंटाचे जे वर्कर असा त्यांच्यानी कंप्लेन केले मांद्रे पोलीस स्टेशनात. त्या उपरांत आयज सकाळी ती शिवोले मेळा म्हणून सध्या इन्फॉर्मेशन मेळटा. हांगा जे आम्ही जे वर्करा वांगडा त्यांच्यानी उलयले ती 2 दिन पहले मिसिंग हुई है. रात को 10 से 10:30 के बीच में वो यहाँ से अकेले गई. तो सुबह हमने देखा उसका रूम खुला हुआ था पूरा. तो तभी हमने थोड़ा बहुत ऐसे इंक्वायरी किया कहाँ रही है. तो फिर रात को उसने जाने से पहले ऐसा कहा था कि मतलब वो थोड़ा हमेशा ही रोज़ का उसका ऐसा रहता था कि थोड़ा माइंड से थोड़ा अपसेट थी वो. अच्छा. कभी ऑटोमेटिकली हंसती थी, कभी ऑटोमेटिकली रोने लग जाती थी. अच्छा. कभी अच्छी से बात करती थी नॉर्मल, और कभी उसका क्या रहता था अपना एक ऑटोमेटिकली डांस करती थी. अच्छा. कभी ऑटोमेटिकली बीच में चले जाती थी. कुछ नहीं सर, अब वो होली का दिन था, उसके बाद वो गायब हुई थी. जैसे ही हमको रियलाइज़ हुआ नेक्स्ट मॉर्निंग कि नहीं मिल रही हैं, तो उनकी फैमिली और पुलिस को कॉन्टैक्ट किया था. ओके. उसके बाद फिर पुलिस ने ही जो जो सब जगह हमने और लोगों ने व्हाट्सएप और इंस्टाग्राम और सोशल मीडिया और न्यूज़ वगैरह वाले बताया कि मिसिंग है. एकंदर आज सकाळी ती शोले मेळ्या आणि जो फुडली जी इन्व्हेस्टिगेशन जी असा मांद्रे PI आणि त्यांची टीम सगळं करीत असा अशी सध्या आमकां इन्फॉर्मेशन मेळटा. प्रुडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल माळगी म्हणी. पेडा बाणावले बिराडाक रावपी एका तरणाट्याचो खून. सोपलो तो लोंडा कर्नाटकाचो 35 वर्सांचो विश्वनाथ सदनल. कोलवा पुलिसेन पंचनामो केला. रुमालात पुरावे एकठांय करून फॉरेन्सीक टिमी कडेन आपयल्या. खून कोणी केलो ताचो सोद चालू आसा. जेन्ना पळयलें तेन्ना कळ्ळें की टू हीज डेड बॉडी इज देअर फाउंड लायिंग पोझिशन इन अ पूल ऑफ ब्लड. ही इज अ टायल फिटर बाय प्रोफेशन. ही इज अ नेटिव्ह ऑफ लोंडा खानापूर. ही वॉज स्टेईंग विथ हिज वाईफ अँड वी हॅव रजिस्टर्ड प्रेझेंटली लुकिंग ॲट द हेड इंजुरीज दॅट इज देअर इन अ पूल ऑफ ब्लड अँड अपियर्स टू बी द बॉडी इज ॲट लिस्ट 24 आवर्स ओल्ड डेथ. चालू असं जे आता राईट ना प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन असं पळता आम्ही किती इंजरी बी किती मिळालेले हा थोडे असतात ताजे. आता पळता आता अननॅचरल जे आता मी रजिस्टर केला तिथून त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू असतं पुढे. त्याचे उद्या आमचं पुढे कळले आता बॉडी सध्या पोस्टमॉर्टम धाडून दिला. तर मागीर पुढे आम्ही किती असं त्याचे आमचं डिटेल्स कसे किती
डिटेल्स पडेल असं शॉर्ट टाइम दिसतो. मांद्रे पोलिसांनी 14,36,000 रुपयाच्या ड्रग्जचा सहित थंय रावपी मूळ केरळचो मोहम्मद निहाळ म्हणटा ताका धरलो. एकलो ड्रग विकूंक येतलो म्हूण पुलिसेक टीप मेळिल्ली. पुलिसांनी ट्रॅप लावन निहाळाक धरलो. ताचे कडेन 2.63 ग्राम चरस, 123 LSD पेपर जप्त. फाटल्या 3 दिवसांत मांद्रे पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाय. मांद्रे पोलिसांनी मूळ केरळ रावपी एका मनशाक ड्रग्सा सहित अरेस्ट केला. मांद्रे पोलिसांक एक टीप मेळली की एक मनीस ड्रग्स घेऊन एका मांद्रे एका प्लेसीर येवपाचो आहा म्हणून. मागीर मांद्रे पोलिसांनी स्वतः आपली टीम घेऊन ज्या जाग्यार तो येवपाचो आहा थंयसर गेले आनी जो ड्रग्स विकपाक येतालो तेका अरेस्ट केलो. आनी तेज्या कडल्यान 2.63 ग्राम हो चरस आनी 123 LSD पेपर जे ड्रग्साक यूज जाता ते तेज्या कडल्यान रिकवर केल्या. हेजो इंटरनॅशनल मार्केटान व्हॅल्यू पळयत जाल्यार 14,36,000 असो हो एस्टिमेट तेंच्यांनी दिला. आणि तुमकां सांगल्या त्या प्रमाणे जो धल्ला हो मूळ केरळचो आणि त्याचे 29 वर्षाचो आणि त्याचे नाव असा मोहम्मद निहाल हो मूळ केरळचो असा. साहेबी कदमांगडा हा ओंकार फळारे प्रुडंट मीडिया. वापयचो आदलो आमदार पारंपारिक काजू फेणीच्या धंद्यात बिझी. 1994 गोय विधानसभेत भाजपचे 4 जण पहिले फाट जिखिल्ले, तातूतलो एक नरहरी हळदणकर. वाळपय बीजेपीक खाते उक्ते करून दिवपी आमदार भलायकी सारखी नाशिल्ल्यान राजकारणातल्यान सध्या पैस. मात आजूय भाजपातूच नरहरी उलयलो. ब्याण्णव ते 99 पासून हा आमदार असलो वाळपय मतदारसंघात. त्यानंतर 2002 ते 2007 पर्यंत डेप्युटी स्पीकर म्हणून मनोहर पर्रिकर जे आमचे मुख्यमंत्री असले त्यांना त्याच्या वांगडा काम केलेलं असा. आणि त्यानंतर मागीर मातशें तिका बायपास बी जाली म्हाका 2003 तेन्ना हांगासर फेसिलिटी नासली गोंयान. मागीर बेंगलोर म्हाका येयलो आनी बायपास थंय करून हाडलो. आनी त्या पासून मागीर हांवें चिंतलें की आनी फॅमिलीन म्हणाली आनी तें राजकारण चड नाका म्हाका त्या हेल्थी बरोबर ना आनी तुमचे चड त्रास घेवं नाका म्हणून. आनी सद्या आमचो धंदो पारंपारीक धंदो काजू वेवसाय आसा तो करता. आनी आमी त्या नंतर आमी काजुलांना बॉटलिंग म्हणून काजुलांना बॉटलिंगूय चालू केलें. आनी गोंयान आमी सद्या आमचे बरें काजुलांना केजू फेणी आसा ताका बरो डिमांड आहा. सो परत तुमचो राजकारण करपाचो विचार कितें आसा? कारण तुम्ही भाजपात अजून तसे पहिले सक्रिय असा, सो आता 24 इलेक्शन लागीत टेकलेला सारखे डेटू डिक्लेअर झाला. तुम्ही बी असे भाजपा खातीर काम तुमचे चालू करता? तुमकां किती काम भाजपा भारतीय जनता पार्टी काम चालू उरतले. तसे आमचे पार्टी बाकीच्यो बी पार्टी येऊन आमकां रिक्वेस्ट करून पयली सांगताले यो तू आनी किती ते. आम्ही सांगले ना आम्ही एकदा बीजेपीचे बीच भितर प्रश्न दुसरो ना. फाल्यां कॅन्डिडेट कोणूय बीजेपीचो असलो जरी जायत जाल्यार आमी ताका मत दिताले. तो हे आशिल्ले वाळपेचे आदले आमदार नरहरी हळदणकर. ते म्हणटा की आपलो पारंपारीक वेवसाय आपलो चालूच असा, राजकारणात अजून येवपाचो परत विचार ना आपलो, पण भारतीय जनता पार्टी खातीर आपण सदोदीत असतो आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टी आपण सदांच काम करतले आणि आपल्या दुसऱ्या पार्टीन खंयच वचपाचे आपले विचार ना. सो अशा तरेचे जे आमदार आदले वाळपेचे नरहरी हळदणकर ते आपल्या वेवसायात व्यस्त असा आणि भाजपा खातीर ते लास्ट पर्यंत आपले भाजपाक समर्थन त्यांचे असतले. काँग्रेसीन देशाची वाट लायल्या. देशाक आज मोदी सरकारची गरज असा. गोयातले भाजपचे दोनूय सीट जिखूंक भारतीय भाषा सुरक्षा मंच वावुरतलो. फुडारी सुभाष वेलिंगकार उलयलो. मोदीचे 400 खासदारांचे टार्गेट जावंक जाय म्हूण तेको. गोयच्या सरकारा विशीं मंचाचे भुमिकेत मात बदल ना. तेको मोदी सरकाराक. लोकसभेच्या निवडणुकीन नरेंद्रजी मोदींच्या हातून कारभारांत खंयच व्यत्यय येवपाक जायना आनी आमच्या खातीर 5 मतां सुद्दां मोदींची फुटपाक जायना की मोदींच्या सरकारची केन्नाच नाशिल्ली इतली आज आवश्यकता आसा अशें आमकां दिसता. आनी ताज्या मुळे मोदीजींच्या दोनूय सीट्सचे कँडिडेट कोण आसा तो कशा प्रकारे आसा कितें ताजें आमकां कांय लागना. आमचो प्रश्न हे दोनूय सीट्स निवडून येवपाक जाय ही भावना आमी सगळे दवरता. देशाक आज काँग्रेसान अशा सीमेचेर हाडून दवरल्या, वाट लायल्या देशाची.
त्यामुळे सरकार जे हाडलें पळय ते असे विकले वसणारे लोक जे असा तांच्या हातून भ्रष्ट लोकांच्या हातात दिवच्या पेक्षा म्हणजे वैयक्तिक पळयली राजकीय पळयली आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे पळयली जाल्यार मोदी शिवाय पर्याय ना ह्या देशाक अशें दिसता. त्यामुळे केवळ निवडून येऊ जायना. मोदी हो 2/3 मेजॉरिटी म्हणजे 404 हे ताका पडपाक जाय असे आमका दिसता. जो मेरेन इंग्लीश शाळांचे अनुदान बंद करिना तो मेरेन राज्य सरकाराच्या विरोधातच म्हणून सुभाष वेलिंगकार उलयलो. आमका वैचारीक डायवर्शन जाता असे दिसना. कित्याक हांगाचो जो भारतीय जनता पार्टी असा ताणी जो पर्यंत इंग्लिशचो ग्रँट बंद करिना तो पर्यंत तो प्रश्न सुटना. आणि वी आर वॉचिंग वॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग. केवळ घोषणा दितात हिंदुत्ववादी आणि प्रत्यक्षान हिंदुत्वाचे निर्णय घडटा. गोयात भारत माता की जय संघाच्यो 70 शाखा असतात. 2025 आद्य सरसंघचालक हेगडेवारांक 100 शाखांची आदरांजली दितले. आमचे एक टार्गेट असे असा की 2025 दसऱ्याक 100 वर्षां पूर्ण जाता संघाक. त्या वेळाचेर आमचे आद्य सरसंघचालक जे असा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ज्याने संघ सुरू केलो तांकां 100 शाखांची भेट दिवपाची. गोंयच्यो शाखा 70 वयल्यान 100 व्हरपाचे टार्गेट. हांवें टार्गेट प्रुडंटा खातीर लौकीक शिलकार आनी ओमकार फळारी. गोंय पर्यटन खात्याचे वतीन शिगमोत्सवाक फोंड्या सावन सुरवात जाल्या. वेगवेगळे पारंपारीक चित्ररथ आनी रोमटामेळ वाटेकार. पणजे शिगमोत्सव 30 एप्रिलाक 8 तारखे मेरेन गोंयात वेगवेगळ्या शहरांनी शिगमोत्सव आनी रोमटामेळ चित्ररथांच्यो मिरवणुको जातल्यो. ही आशिल्ली दनपारची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ TV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.